नमस्कार अनंत करमुसे प्रकरणानंतर बऱ्याच दिवसानंतर जितेंद्र आव्हाड या विषयावर बोलायला आपण आलेलो आहोत जितेंद्र आवाड मुंबईतल्या मुंब्रा भागाचे आमदार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आवाड साहेब कधी काय बोलून जातील सांगता येत नाही आणि कधी काय करून जातील हे सांगता येत नाही मुळात सरकार आणि मंत्री हे कल्याणकारी राज्याच्या कल्पनेसाठी अस्तित्वात आहेत असं आम्ही ऐकलंय असं म्हटलं जातं कल्याणकारी राज्याची कल्पना काय हे देखील स्पष्ट झालं पाहिजे आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे पुरोगामी असण्याचा पुरोगामित्व म्हणजे काय हे देखील स्पष्ट झालं पाहिजे आता दोन्ही विषय मी का घेतले मुळात बोलायला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जितेंद्र आव्हाड जे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांनी काय बोललंय ते तुम्हाला आधी ऐकावं लागेल आणि त्यानंतर आपण पुरोगामित्व, मंत्रीपद कल्याणकारी राज्य या विषयावर अधिक स्पष्टपणे बोलू आधी ऐका अवार्ड काय म्हणतायत ते ने सोच के रखा था 2011 में कि कोविड आएगा और वो आने के पहले यहाँ के कब्रस्तान आना चाहिए। इसे 2011 में ये संशोधन मिली थी और 2019 में कब्रस्तान जिसे आप लोग बोलते रहते, जो भी करता है, अल्लाह करता है, और लाई बा अल्लाह की बनाई चीज़। जितेंद्र अवार्ड अनुष्ठान या वाक्यांश अनेक प्रश्न मनामधी यहूल आगले। कल्याणकारी राज्य पुरोगामित्व ह्या सगळ्या शब्दांना केवळ पुस्तकात स्थान आहे का तेवढंच त्यांचं महत्त्व आहे का असा प्रश्न पडतो पुरोगामित्व म्हणजे काय तर कोणत्याही धर्माचा जातीचा पुरस्कार न करता सर्वांना समान संधी देत पुढे जाणं तुम्ही हिंदूंना शिव्या घालू शकता म्हणजे पुरोगामी असता असा नवा समज आजकाल दृढ होऊ लागला आहे हिंदू धर्मातील अनेक चालीरीती परंपरा रूढी काही अंधश्रद्धा काही नको असलेले विषय काही नको असलेले असे दाखवलेले विषय यावर तुम्ही टीका करत राहता हिंदू देवतांचा अपमान करत राहता हिंदू उपासना पद्धतींची टिंगल करत राहता तेव्हा तुम्ही पुरोगामी असता पण असाच विषय जेव्हा हिंदू वगळता अन्य धर्मियांच्या बाबतीत येतो तेव्हा मात्र तुम्ही त्याचं लांगुलचारण करत असता त्याला चांगलं म्हणणं त्याला उत्तम म्हणणं या आपल्या सवयी झालेल्या आहेत आता हेच बघा ना आवडानी कसं केलंय ते म्हणाले की सगळं काही अल्ला म्हणून आणतो म्हणून दोन हजार अकरा साली स्मशान भूमीला मान्यता देण्याचं माफ करा दफनभूमीला मान्यता देण्याचं काम करून घेतलं आणि दोन हजार वीस साली ही दफनभूमी तयार झालेली आहे म्हणजे दोन हजार वीस एकवीस साली कोरोनाचा कहर होणार होता हे अल्लाला ठाऊक होतं म्हणूनच अवार्डांच्या कर्वी अल्लानं दोन हजार अकरा सालीच याला मंजुरी करून घेतली अल्ला सगळं स्वतः करवतो असं स्वत आवाड म्हणत आहे हेच वाक्य जर हिंदू धर्म पद्धतीमध्ये बोलल्या गेलं असतं तर काय घडलं असतं राज्याचा एक मंत्री जाहीरपणे अकराला कोरोना येणार आहे हे अल्लाहला माहित होतं म्हणूनच माझ्या हातून ती मंजुरी घडवून आणली आणि कोरोनानंतर मेलेल्या लोकांच्या दफनासाठीची जागा उपलब्ध करून घेतली असं स्पष्टपणे बोलतोय ज्याला पुरोगामित्व म्हणायचं का काम करावं दफनभूमी करावी अजून छान करावी मोठी करावी ती सुंदर करावी त्यावरची रचना उत्तम पत्तीनं करावी यावर आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही आहे पण अशा स्वरूपाची विधानं करून धार्मिक भावनांना फुलवण्याचं काम तेही विशिष्ट धर्माच्या जर होणार असेल तर यालाच पुरोगामित्व म्हणायचं का हा पहिला प्रश्न पडतो आणि दुसरा प्रश्न कल्याणकारी राज्यांचा कल्याणकारी राज्य म्हणजे काय साधं सोपं सरळ गणित आहे माणसांना जगवणारं राज्य म्हणजे कल्याणकारी राज्य जर राज्यानं सरकारनं सरकारी यंत्रणेनं काही काम करायचं असेल तर ते माणसांच्या जगण्यासाठी करायला हवं माणसांच्या मरण्यासाठी नव्हे एखादा आजार येणार आहे तो दोन हजार वीस साली येणार आहे त्यात प्रचंड माणसं मरणार आहेत आणि मरणाऱ्यांची व्यवस्था करणं आवश्यक आहे यासाठी म्हणून स्मशानभूमी उभारायची त्यापेक्षा एखादं हॉस्पिटल मोठं उभं केलं असतं अकरा सालीच अल्लाला कळलं आहे म्हणून अल्लाचा आदेश आलाय म्हणून आणि त्या आदेशानुसार अकरा सारी हॉस्पिटलची मंजुरी घेऊन ते चार पाच वर्षात उभं करून त्याच धर्माच्या त्याच उपासना पद्धती असलेल्या लोकांना वाचवण्याचं काम केलं असतं तर अधिक बरं झालं नसतं का आवडसाहेब पण नाही कल्याणकारी राज्य म्हणजे माणसं मरतील याची माहिती असताना मेल्यावर दफन करण्याची व्यवस्था करणं मरण्यापूर्वी जगवण्याची व्यवस्था करण्याचं काम आवडसाहेब आपण का नाही करू शकलो एकीकडं राम मंदिर उभारण्यापेक्षा एखादं मोठं हॉस्पिटल उभं करा असा दावा तुम्ही करू शकता गावागावात मंदिरं उभा करण्यापेक्षा हॉस्पिटल उभी करा असंही आपणच बोलता असल्या पूजा बीजा घालण्यापेक्षा सत्यनारायण घालण्यापेक्षा चांगल्या कामावरती खर्च करा या अंधश्रद्धा आहेत असं आपणच म्हणत असता देवबीव सगळं झूट असं आपणच म्हणत असता पण अकरा साली कोरोना येणार आहे हे अल्लाला ठाऊक होतं म्हणून अकरा साली अल्लानं माझ्याकडून दफनभूमीची मंजुरी करून घेतली हेही आपणच बोलत असता माझं म्हणणं इतकंच आहे की राम मंदिर उभारण्यापेक्षा हॉस्पिटल उभा करा असं म्हणणाऱ्या आवाडांना माणसं मरणार आहेत हे माहीत असतानाही त्याने हॉस्पिटल उभं करण्यापेक्षा दफनभूमीची व्यवस्था करणं हे कोणत्या कल्याणकारी राज्यात बसतं कोणत्या पुरोगामी राज्यात बसतं एवढी साधी सरळ प्रश्नाची उत्तरं आव्हाडाने दिली तर अधिक बरं होईल नमस्कार